भारतीयांवरील अन्याय अत्याचाराचं युग कधी संपुष्टात आलंय. मात्र काही एकतर्फी विचार करणाऱ्या प्रवृत्तीच्या लोकांमुळे जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाही असूनही जनतेला अन्यायाचा प्रतिकार करावाच लागतोय. धिक्कर आंदोलनाच्या माध्यमातून शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत नाशिक महानगरपालिकेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्व मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय हितरक्षक सभेच्या वतीनं नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांना त्यांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आलंय. राष्ट्रीय हा ज्वरमुखी संघर्ष में संघर्ष हमारा नारा आहे. आज आम्ही राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानात प्रत्येक जण प्रत्येक कर्मचारी आम्ही काम करतोय. आज काम करताना कोणीही अपेक्षा नव्हती ठेवली की मला किती किती पगार मिळणार आहे किंवा काय. आम्ही आज गोरगरिबांपर्यंत पोहोचण्यासाठी सोय सुविधा पोहोचण्यासाठी आम्ही आज प्रत्येक जण कार्यरत आहोत. आज गेले 6 महिने कोरोना काळामध्ये आम्ही कामं करत होतो अहोरात्र. काही कधी कधी तर आम्हाला डबल शिफ्ट लागायचे, कधी कधी आम्ही 3-3 दिवस हॉस्पिटलला एनी टाईम कामं करत होतो. येताना आमचं 8 वाजता ड्युटी जॉईनिंग करणं किंवा दिलेली वेळेवरती येणं बंधनकारक होतं. पण घरी जाताना आम्हाला 2:30 वाजता 3:30 वाजता 4 वाजता इमर्जन्सी पेशंट सोडून आमची ड्युटी संपलेली असताना सुद्धा आम्ही जाऊ नव्हतो शकत. 2 वाजता आमची ड्युटी संपणार आहे वाजणारा आमचा फोन सांगत होता की हिरी बाळ रडत आहे. पण त्यावेळी सुद्धा आम्ही आमचे फोन सायलेंटवरती व्हॅबेटवरती ठेवून येणारा इमर्जन्सी पेशंट आम्ही हँडल करत होतो. आम्ही 3 दिवस जेव्हा हॉस्पिटलला राहायचो त्यावेळी आम्हाला जाताना हे नव्हतं कळत की आम्ही जाताना पॉझिटिव्ह येणार आहे की निगेटिव्ह येणार आहे. इनकेस आम्हाला काही साईन सिम्प्टम्स नसताना आम्ही जर घरी गेलो तर आम्हाला भीती वाटणार आहे. आमच्या धावत येणारी कोण आम्हाला हात लावू की डोकं लावू. आमच्या मार्फत जर त्याचं इन्फेक्शन झाले तर करायचं काय. पण शेवटी कळत होतं की ड्युटी करणं गरजेचं आहे. खरं त्यांचे वारंवार वाद होत होते, अरे त्या 10,000 साठी कशाला मारताय तुम्ही, कशाला त्या तुटपुंजा पगारासाठी तुम्ही हे करताय. आपण पुढे करूया, आम्ही आज जगलो तर पुढे नाही. पण आम्ही ज्यावेळेस शिकत होतो, आम्ही ज्यावेळेस कामं करत होतो, जेव्हा प्रत्यक्ष रुग्णांपर्यंत पोहोचत होतो त्यावेळेस आम्हाला माहिती होतं की एखाद्याचा जीव किती महत्वाचा आहे. म्हणून आम्ही आज प्रत्यक्ष 6 महिने अहोरात्र आम्ही आज कामं केले. पण प्रशासनाने आमच्याकडे कधीच लक्ष दिलं नाही. आज दिवाळी काळामध्ये सगळे कार्यालय बंद होते, शाळा बंद होत्या, इव्हन सगळ्या इमर्जन्सी सर्व्हिसेस भाजीपाला सगळं बंद होतं. पण शेवटी आज युनिफॉर्म घालून पोलिसांनी रस्त्यात अडवू नये म्हणून आम्ही आज त्या युनिफॉर्ममध्ये आम्हाला जाताना रिक्षा नाही भेटायची, बस नसायची, तरी आम्ही पायी 2-2 तास चालत आम्ही हॉस्पिटलपर्यंत पोहोचत होतो. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही एक ड्युटी करायची का डबल ड्युटी करायची आम्हाला तिथे गेल्यावरती कळत होतं. तेवढी ड्युटी करून सुद्धा येताना साहजिकच प्रत्येकाच्या मनामध्ये दिवाळी हा वर्षाचा मोठा सण होता, त्याची एक अपेक्षा होती. नाही, सरकार आम्हाला प्रत्येक वर्षी दुर्लक्षित करत होतं. पण यावर्षी आम्ही कोरोना वॉरियर्स आहेत, यावर्षी आम्हाला दुर्लक्षित केलं जाणार नाही. पण हे आमचा एक खोटा एक समज होता. यावर्षी सुद्धा जे घरी बसले छान 4 ते 3 महिने सुट्ट्या एन्जॉय केला त्यांनाच अनुग्रह अनुदान मिळाला. आणि आम्ही काय केलं, आम्ही फक्त त्यांच्याकडे बघत राहिलो आशाने की सरकारला आम्ही काय दिसलो नाही. आम्ही आज तिथे आज आम्ही 5 ते 6 वर्षांमध्ये आम्ही गोरगरिबांपर्यंत सेवा देत होतो. आज डॉक्टर सुद्धा प्रत्यक्ष पेशंट जवळ येत असतील पण त्यांच्यापेक्षा 24 तास ती सिस्टर्स म्हणजे ती स्टाफ नर्स त्यांच्या त्या पेशंट जवळ असेल. काका तुम्हाला श्वास घ्यायला त्रास तर नाही होते ना, काका तुम्हाला ताप तर नाही येते ना, ताप सुद्धा चेक करणारी जाणार ती सिस्टर्स, इमर्जन्सी ड्रग पुश करायला जाणार ती सुद्धा सिस्टर्स, पेशंट पेंटीवरती घेणार ती सुद्धा सिस्टर्स, ऑक्सिजनचा मास्क पेशंटला लावणार ती सुद्धा सिस्टर्स. गरज पडली वेळ प्रसंगी कर्मचारी नसेल तर कर्मचाऱ्यांचं काम स्ट्रेचरवरती पेशंट सुद्धा घेणारी सिस्टरच. त्यावेळेस ती हा विचार नाही करत, अरे मी तर सिस्टर आहे, मी तर खुर्चीवरती बसणार, मी का त्या पेशंटला हात लावू. नाही, त्यावेळेस आमच्या समोर उभा असतो तो, आम्ही आमच्या शिक्षणाच्या वेळेस घेतलेला नाही, तो एक व्यक्ती आहे, तो एक जीव आहे, आम्हाला त्याला वाचवायचंय. मग आमच्याबद्दल शासन का दुर्लक्ष करतं, आमच्याबद्दल का शासन जागा होत नाही. अरे माझा 6 ते 7 महिन्यांचं बाळ आहे, मी घरी गेल्यावरती त्या बाळाला मला प्रत्येक जण म्हणायचं, अरे ते बाळ घेतेस कधीपासून रडते, 12-12 तास ते बाळ रडते. पण नाही, मी हा विचार करते आज मी जर समाजासाठी उभी आहे तर हा कधीतरी शासन आमचा विचार करेल, कधीतरी आमच्या मुलाबाळांचा विचार करेल. आज दुर्दैवाने आम्हाला काही झालं असतं तर प्रशासनाने हात वरती करून सांगितलं असं, नाशिक महानगरपालिका आमचा काही संबंध नाही, त्यावेळेस काय करायचं होतं, आम्हाला आमचा न्याय मिळालाच पाहिजे. वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट भूपेंद्र पारू, नाशिक.